महामंडळ त्यांची समस्या मांडली आहे, कारण की मी एका ड्रायव्हरची मुलगी आहे आणि मला एवढंच माझा एवढाच त्यांना प्रश्न होता की इस्ट महामंडळ हे राज्यशास्त्रात विलीन का नाही करत आहे. जो 2016 करार झाला तो त्यांनी अजून का नाही अंमलात आणला, काय त्याचे सिग्नेचर अजून आतापर्यंत होते. 2020 दुसरा करार येत आहे पण त्यांनी एस टी महामंडळ अजून विलीन नाही केलंय. अरे विलीन नाही करू शकत तर कम से कम ते बंद तरी करून टाका, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्रास नाही होणार याच्यात कर्मचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतच आहे पण त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचं सुद्धा होत आहे. मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा होता, कारण की त्या कंडिशन मधून मी जात आहे. एखादी गोष्ट जर आम्ही आमच्या वडिलांना मागतो तर आम्हाला एक एक वर्ष दोन दोन वर्ष वेट करावं लागते, हा आता बाबा देतील हा आता बाबा देतील, पण पगार वाढायचा काही प्रश्नच नाही आहे. वाढ करून येतात 2-3 हजार रुपये, याला काय वाढ म्हणतात? पगार वाढ नाही आहे. म्हणून माझ्या डोळ्यातही पाणी आलो आणि त्यांनी मला राजनैतिक पद्धतीत उत्तर दिलं, त्यामुळे माझं तर काही समाधान झालं नाही आहे त्यांचं उत्तर.